नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आता आपल्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती ही दररोज आता ऑनलाईन भरायची आहे तर ऑनलाईन ते स्विफ्ट चार्टवर आपल्याला कशाप्रकारे भरायची त्यासंबंधीचं एक महत्त्वाचं परिपत्रक आणि त्यानंतर आपल्याला उपस्थिती कशी भरायची प्रात्यक्षिक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलात लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा हे परिपत्रक काय याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे विषय विद्या समीक्षा केंद्रांतर्गत अटेंडन्स बोट चॅटबोटवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थित नोंदवण्याबाबत उपरोक्त विषयांमुळे शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान सुलभ व्हावी तसेच धोरणकर्ते शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकासह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणसाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधारे राज्य जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम योजना आखण्यास मदत व्हावी याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय पुणे येथे समीक्षा केंद्र व्ही एस के कार्यान्वित करण्यात आले सदर समीक्षा केंद्र पुणे मार्फत सदर अटेंडन्स बोट चॅटबोर्ट या वापरासंबंधी विभाग तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापुढे देण्यात आले आहे त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित व अंश अनुदानित शाळेतील येता पहिली ते दहावीच्या येथेतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील अटेंडन्स बोर्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची प्रक्रिया एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात येत आहे तरी आपल्या अधीनस्थ सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना अटेंडन्स बोर्ड या चॅटबोटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदण्याची नोंदवण्यासाठी आदेशित करावे तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्यामुळे आपल्या स्तरावर नियमितपणे आढावा घेण्यात यावा तर बाबा आता आता विद्यार्थ्यांसाठी उप ऑनलाईन उपस्थितीमध्ये मार्गदर्श सूचना काय दिल्या आहेत की गुगल प्ले स्टोरून आपल्याला हे स्विपचॅट नावाचा प्रश्न डाउनलोड करायचा आहे नंतर प्रशिक्षणाने दिलेल्या सूचनानुसार आपल्याला उपस्थिती नोंदवायची आहे उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यू कोड आणि शाळार्थ आयडीचा कोड वापरावा त्यानंतर आपल्या हे चॅटबोर्टवर ही उपस्थिती आपल्याला नोंदवता येते आता उपस्थिती कशी नोंदवायची त्यासंबंधी एक प्रात्यक्षिक माहिती आपण आता पाहणार आहोत तर बघा आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला स्विपचॅट नावाचं अप्लिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचं आहे आणि स्विपचॅट अप्लिकेशन डाऊन केल्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन आपण केलेलं आहे कारण आपण आता सातत्यपूर्ण सर्व कक्ष मुलं आपण चाचणी एक पॅटची आपण गुण भरत आहे तर आपण लॉग इन केलेलं आहे आणि गुणसुद्धा भरलेलं आहे तर आपल्याला आता या स्विपचॅटमध्ये लॉग इन ऑलरेडी झालेलं आहे जर झालं नसेल लॉग इन तर तुम्हाला सरळ सरळ इथं खालच्या बाजूला बघा लॉ लॉगआउट ऑप इथं लॉग इन एक ऑप्शन येते यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन टाकल्यानंतर आपल्या शालार्थ आय डी आणि शाळेचे स्कोर टाकून आपल्याला आपली नोंदणी करता येते नोंदणी केली नसेल तर मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं त्याप्रमाणे नोंदणी करा आणि त्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला सरळसर इथं आपल्याला स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र ही टॅब आलेली ऑलरेडी आली आपल्याला काहीच करायची गरज नाही सरळ सरळ वर्डच्या बाजूला इंटरफेसमध्ये गेली आपल्याला इथं स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र नावाची टॅब आली या टॅबवर आपण असं इथं क्लिक करायचं बघा क्लिक केल्यानंतर इथं डायरेक्ट येते होम मेनू आणि आपलं नाव येते आपला वर्ग असेल तर आपल्याला मग विद्यार्थी हजेरी घ्यात आपण त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर बघा लक्ष द्या तुमच्या स्थिती किंवा शाळेची माहिती अपडेट केलेली आहे कृपया पुन्हा नोंदणी करण्यासाठी तुमचे तपशील प्रविष्ट करा आपल्याला इथं म्हणते पुन्हा नोंदणी करावं आपण इथं क्लिक करायचं त्यानंतर बघा इथं आपण आपल्या शाळेचा शाळेचा कोड टाका म्हणजे आपल्याला इथं आपल्या शाळेचा आपला एवढाच कोड तो आहे तो कोड आपल्याला इथं टाकायचा आहे आणि आपल्याला नोंदणी करायची आहे तर बघा आता शाळेचा व्हिडिओस कोड टाकल्यानंतर आता इथं माझी शाळा आलेली आहे शाळेचे व्हिडिओस कोड आलेला आहे आणि ॲड्रेस आला आता होय ही माझी शाळेवरती आपल्यास इथं क्लिक करायचं त्यानंतर बघा इथं आपल्याला आपला जो शालार तयारीचा कोड आहे तो कोड आपल्याला इथं टाकायचा आहे आणि तर बघा आता इथं आपण आपल्या शाळेचे एवढ शालार्थ कोड टाकल्यानंतर पण ती माहिती बरोबर आहे आता आपल्याला विद्यार्थी हजेरी घ्यायची तरी विद्यार्थी हजेरी घ्या त्याबरोबर इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं आता सरळ सरळ आपली इयत्ता येते ती इथं निवडायची आहे बघा वर्ग निवडायचा आपला जो असेल तो आणि बघा कृपया खाली दिलेल्या पर्यामधून तुमचा वर्गाचा विभाग निवडा आपल्याला ते सिलेक्ट करायचं नंतर बघा ठीक आहे इथं पाचवीसाठी उपस्थित चिन्हांकित करणे सुरू करा आपल्याला इथं आदेश उपस्थित चिन्हांकित करा खाली येथे सुरू ठेवा तर आपण इथं उपस्थित चिन्हांकित करावर क्लिक करायचं तर बघा आता इथं विद्यार्थ्यांची उपस्थिती चिन्हांकित करा इथं वर्ग आलेला आहे आपला येतं आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं इथं दाखवते बघा आता विद्यार्थी आपले इथं याच्यामधले जर जर उपस्थित असले उपस्थितीवर <कई> ऑर्डर टॅब आहे आपल्याला अनुपस्थित असले तर अनुपस्थित करायचं असेल तर याच्या बाजूला अनुस्पती अनुस्पूतिओ या अनुपस्थितीवर आपण इथं क्लिक करायचं आणि त्या त्यानंतर आपण इथं याला बघा आता झाले आता इथं आपल्याला रिसेट करायचं रिसेट करायला तर परत करा लागेल आणि दाखल करावर क्लिक तर तरी उपस्थिती आपली नोंदवली जाईल तर बघा आपण दाखल करावर क्लिक करायचं इथं इथं खातं तुम्हाला उपस्थित दाखल करायची काय इथं दाखल करा करावा क्लिक करायचं आपली उपस्थिती इथं दाखल झालेली आहे बघा बघा इथं तुम्ही उपस्थिती दाखल केली आता तुम्हाला जर येता बद दोन वर्ग असतील तर परत तुम्ही इथं बदलावर क्लिक करून तुम्ही पुढे दुसऱ्या वर्गाची उपस्थिती अशा प्रकारे नोंदू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजल्याचं आवडतं तर लाईक करा शेअर करायला बसू नका धन्यवाद